नमस्कार, मी प्राजक्ता दंडे. आज आपण सिमला मिरचीची फुलं बनवूयात. त्यासाठी आपण सिमला मिरचीचं प्रथम देठ काढून घेऊयात, म्हणजे फुलाचा बेस व्यवस्थित होईल. त्यानंतर मिरचीचा वरचा भागही व्यवस्थित कट करून घेऊया. मिरचीच्या आतील गरही काढून टाकू, म्हणजे पाकळ्या करायला आपल्याला सोपं जाईल. आपल्याला जेवढ्या पाकळ्या करायच्या आहेत त्या प्रमाणात आपण मिरची कट करून घेऊयात. मिरचीच्या जेवढ्या पाकळ्या जास्त होतील तेवढं फूल हे छानच दिसतं. आपल्या सर्व पाकळ्यांचे कट करून झालेले आहेत. आता आपण प्रत्येक पाकळीला व्ही शेप देऊया, म्हणजे फुलाचा आकार खूप छान दिसतो. आपण प्रत्येक पाकळीला असा व्ही शेप देऊन घेऊयात. आता आपल्या सर्व पाकळ्या तयार आहेत. आता यानंतर आपण प्रत्येक पाकळीच्या आतमध्ये एक छोटी पाकळी बनवून घेऊया. डबल पाकळीचं फूल खूप छान दिसतं. छोटी पाकळी बनवून झाल्यावर अलगदपणे ती थोडीशी बाहेर घेऊयात, म्हणजे ती स्पष्ट दिसेल. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, तुमच्या फ्रेंडसोबतही शेअर करा. मी दर मंगळवारी व्हिडिओ अपलोड करते. तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आता आपण कांद्याचं फूल बनवूया. त्यासाठी कांद्याचं साल काढून घेऊया व त्याला पाकळीचा आकार देऊया. प्रत्येक पाकळी एकसारखी येईल असा प्रयत्न करूया. आता आपलं कांद्याचं फूल तयार आहे. आपण ते वेगळं करून घेऊयात. अशाच प्रकारे आपण अजून एक फूल बनवून घेऊयात. आता आपण सिमला मिरचमध्ये कांद्याचं फूल बसवूया. आपले फूल आता तयार झालेले आहे. अशाच प्रकारे आपण दुसरेही फूल बनवून घेऊयात.